जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीसाठी अंबडेश्वरातील सानेगुरुजी विद्यालयात आज मतदान घेण्यात आले. अंबडेश्वर आणि तालुक्यात गसचे एकूण 3011 मतदार होते, त्यापैकी 2483 इतक्या मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 82.46% मतदान झाले. सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा पाहायला मिळाल्या. सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदानासाठी 7 केंद्र आणि प्रत्येक केंद्रात 7 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदानासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. उन्हाच्या तीव्रतेला न जुमानता उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला, त्यामुळे सायंकाळी मतदार केंद्राबाहेर रांगा दिसून येत होत्या. मतदान केंद्राबाहेर उमेदवार आणि त्यांचे नातेवाईक मत मिळावं म्हणून गयावया करताना दिसत होते. यंदा गस पतपेढीत उमेदवारांची संख्या अधिक झाल्याने प्रत्येक तालुक्यात उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी मतदारांना जिरीस आणले होते. शेवटच्या दिवशी मतदारांना अनेक प्रलोभने देण्यात आली. मतदान केंद्राच्या आवारात रोखीने देखील वाटप केलं जात होतं, त्यामुळे कसेही करून निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसत होते. अखेर आज गसची निवडणूक संपन्न झाल्याने उमेदवारांपेक्षा मतदारांनी सुटकेचा श्वास सोडला असेल हे मात्र निश्चित. जळगाव जिल्ह्यातील 40 गाव येथील न्यायालयात ॲडव्होकेट सुभाष खेळणार यांच्यावर किसन मोतीराम सागडे याने पेट्रोल टाकून त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना ही अतिशय क्रूर आणि दहशत निर्माण करणारी असून भविष्यात देखील याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अंमनेर वकील संघाने सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच अशा घटनांना आळा बसावा म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट बनवण्यात आला असून त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि म्हणून सदर कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी वकील संघाने प्रांताधिकारी सी मायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक 26/4/2021 रोजी 40 गाव बारचे ज्येष्ठ सदस्य श्री खैरनार साहेब हे त्यांच्या 40 गाव बारमध्ये बसून काम करण्याकरता न्यायालयात जात असताना बाररूमच्या बाहेर एका पक्षकाराने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जेळ जाळून मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत खेदजनक बाब असून या अत्यंत गंभीर बाबीच्या अंमळनेर वकील संघातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारकडे जे वकिलांच्या संदर्भात ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल जे प्रलंबित आहे ते सरकारने त्वरित त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि वकिलांना संरक्षित करावे. खासगी बियाणे कंपनीचे प्रतिनिधी जितेंद्र बावीसकर यांच्या हस्ते जीप केंद्र शाळा वावडे येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. वह्या मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे दिनेश माडी, रंजना वानखेडे यांच्यासह सदस्य आणि मुख्याध्यापक श्रीमती उर्मिला पाटील, शिक्षिका सुनीता पाटील, संगीता सोनार, संघमित्रा साळवे, पाकीचा पिंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. अंमळनेर तालुक्यातील एकलहर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगलाबाई अभिमन कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच मनीषा माडी यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदी निवड झाल्याने मंगलाबाई यांचा सरपंच विद्याबाई पाटील यांनी सत्कार केला. कोळी यांचे यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.